सर आपलं नाव काय? मी राजेंद्र राजदीप, राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाच्या जवळजवळ 850 डिपार्टमेंटमध्ये ट्रेड युनियन आहे, ही नॅशनल ट्रेड युनियन आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खाजगीकरणाच्या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर 250 डेपोमध्ये आणि 31 आगारामध्ये 358 तालुक्यांमध्ये आणि 36 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आंदोलन आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे समाजाच्या करामधून उभं झालेलं उद्योग आहे आणि महाराष्ट्र शासनाने जवळजवळ याला संपूर्णपणे खाजगीकरणामध्ये नेण्याचा जो प्रयोजन केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आजचं आंदोलन आहे. आज इथे अधिकारी उपस्थित आहेत, आगार व्यवस्थापक उपस्थित आहेत, सदर कर्मचारी उपस्थित आहे. आम्ही सारे जेवढेही आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण 30 शाखा आहेत, म्हणजे 30 संघटना आहे, याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करतो. ST ही सर्वसामान्य समाजाचं वाहतुकीचं साधन आहे, ज्यामध्ये आमचे जे बंधू नोकरीला आहेत ती खाजगीकरणामध्ये गेल्याच्या नंतर स्वाभाविक रूपारित्या त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ज्या पद्धतीने रेल्वेची नोकरी चालली आहे, आमच्या बंधूंना जर एखादी समजा अदानी अंबानी घेईल तर निश्चित रूपात 40-50 हजार रुपये पगार मिळणार आहे, 10-15 हजार रुपये पगार मिळेल. तसेच आमचे मुलं जे शिक्षणासाठी ये जा करतात तर सवलतीच्या पासेस मिळतात, ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळत असते, तसेच अपंगांना सवलत मिळत असते. जेव्हा खाजगीकरणामध्ये जाईल, विकल्या जाईल, अशा वेळेला कोणताही उद्योजक आम्हाला सवलत देणार नाही आणि म्हणून समाजाच्या उत्पन्नातून जर हे उद्योग उभे झाले असेल तर ते समाजाच्या हक्काधिकारासाठी असावे, आमच्या संपूर्ण बांधवाच्या नोकऱ्या सुरक्षित असाव्या आणि भविष्याला येणाऱ्या पिढीमध्ये आमची लेकरंबाळंसुद्धा या डिपार्टमेंटमध्ये उद्योगामध्ये नोकरीला लागावी, जेणेकरून आमचं पुढ भरण्याचं साधन व्हावं. यासाठी महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री, माननीय परिवहन मंत्री आणि माननीय व्यवस्थापक संचालक यांना आमचं निवेदन आहे की खाजगीकरण थांबा. नव्याने येणाऱ्या ज्या 500 बसेस आहेत त्या अजिबात चालू नका, त्यांच्यासाठी वेगळी जागा देऊ नका आणि आमच्या वाहकांना जे प्रायव्हेट खाजगी वाहक याच्यामध्ये देणार आहेत, आमच्या वाहकाच्या नोकऱ्या जर खाजगी वाहक चालवतील तर यांना कुठल्या नोकऱ्या देणार आहे, हा प्रश्न आमच्या शासनाला आहे. आमच्या अधिकारी वर्गांना आता जवळजवळ 1 वर्षाच्या करार पद्धतीवर त्यांनी नेमलेलं आहे, म्हणजे वर्षभर तुम्ही राहा, त्याच्यानंतर तुमची काही गॅरंटी नाही. आज ST महामंडळाचं खाजगीकरण आहे, मी शिक्षक आहे, आमचे लोक कोणी प्राचार्य आहे, कोणी लेक्चरर आहे, कोणी महामंडळामध्ये विस्तार अधिकारी आहे, तर उद्या त्यांचंही खाजगीकरण जर होत असेल तर म्हणून आम्ही संपूर्ण कर्मचारी जे आहे, एखाद्या कर्मचाऱ्याच्या डिपार्टमेंटवर जर अशा पद्धतीची अडचण आली तर आम्ही सारे राष्ट्रभर आम्ही आंदोलन करत असतो. गेल्या 5 वर्षापासून आम्ही एकमेकाला मदत करून शेवटी आमचे ते समाजाचे संपत्ती आहे, आमचे ते कर्मचारी आहेत, म्हणून आजचे हे आंदोलन नियोजित केलेलं आहे. यामध्ये संपूर्ण लोक आज अधिकाऱ्यांसहित आम्ही माननीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. तर हा आजच्या या पहिल्या टप्प्याचा आमचं आंदोलनाचा प्रयोजन आहे. यामध्ये जर सरकार 500 बसेस आणि झालेलं खाजगीकरण रद्द करणार नाही तर याही पुढचं आम्ही आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर तालुक्यावर, रस्त्यावर, गावागावामध्ये याचं संपूर्ण गावाच्या लोकांसहित ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांच्यासहित आम्ही आंदोलन दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करणार आहोत. धन्यवाद. ओके.